नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपण ठिपक्यांची मजा हा घटक आज घेणार आहोत. तर या ठिकाणी मी एक पान घेतलेलं आहे आणि या पानावर काही ठिपके काढलेले आहेत आणि त्या ठिपक्यांना अंक दिलेले आहेत. तर आपल्याला आता पाहायचं आहे की या ठिपक्यांपासून नेमका कोणता आकार तयार होतो, तुम्ही ओळखायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक आहे, या एकपासून दोनपर्यंत अशी रेषा, दोनपासून तीनपर्यंत अशी रेषा, तीन ते चार, चार ते पाच, पाच ते सहा, सहा ते सात, सात ते आठ, आठ ते नऊ, नऊ ते दहा, दहा ते अकरा, अकरा ते बारा, बारा ते तेरा, तेरा ते चौदा, चौदा ते पंधरा, पंधरा ते सोळा, सोळा ते सतरा, सतरा ते अठरा आणि एकोणीस, आणि एकोणीसपासून परत एक नंबरपर्यंत. अशा पद्धतीने आपण हा आकार कशाचा आहे बरं, हा आकार ओळखा बरं. बरोबर, मासा, माशाचा आकार येतो. तर मग आली की नाही मजा. आता आपल्याला ठिपक्यांची मजा भाग पाहतोय. तर कुठेही आपण असे ठिपके देऊन द्यायचे. आता मी या ठिकाणी काही ठिपके दिलेले. आता हे ठिपके कोणत्याही प्रमाणे मुलं हे ठिपके त्यांच्या मनाने कोणताही ठिपका असा जोडू शकतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळा आकार ते काढू शकतात. अशा पद्धतीने विद्यार्थी वेगवेगळे आकार या ठिकाणी काढू शकतात आणि अशा प्रकारचे वेगवेगळे आकार काढल्यानंतर त्या आकारांना विद्यार्थी योग्य तो रंग देऊन चांगल्या प्रकारे सजवू शकतात. तर ही कृती विद्यार्थ्यांनी सुद्धा करायची आहे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना जवळ घेऊन ही कृती नेमकी कशी केली आहे ते सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आता हा आकार तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी रंग भरणार आहे. तर मित्रांनो, आपला हा आकार आहे. आता मी त्याला कोणताही मला जो कलर वाटतो आहे तो कलर मी या ठिकाणी देणार आहे. पेस्टल कलर घेतलेले आहेत मी याच्यामध्ये रंग भरण्यासाठी. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पेस्टल कलर किंवा वॉटर कलरनेसुद्धा अशी कृती करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कलर देऊन आपण हे सजवू शकतो. आहे की नाही छान आकृती.